नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती। मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे काय आरोग्य विभाग आहे, या आरोग्य विभागामध्ये जे आहे ते लेटेस्ट भरती आता जी निघालेली आहे, काही पदांसाठी रिक्त पदं आहेत त्यासाठी जे आहे ते त्यांनी ॲप्लिकेशन मागवलेले आहेत मित्रांनो। तर याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। आपण थंबनेलला पण ॲड केलेलं होतं, पण त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आता बघणार आहोत की कुठल्या पोस्ट आहे, कुठलं क्वालिफिकेशन आणि किती सॅलरीज आहे आणि लास्ट डेट काय आहे, ह्या सर्व बाबी ज्या आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। शिवाय मित्रांनो, आपण आरोग्य विभागासाठी जे आहे ते वेगवेगळ्या टेस्ट सिरीज घेत असतो। आरोग्य विभागातील जे अनेक महत्त्वाचे पदं आहेत, जसे की आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, NMs, पदचारिका, या सर्वांसाठी जे आहे ते आपण टेस्ट सिरीज, कंटिन्यू टेस्ट सिरीज घेत असतो। त्यामध्ये पूर्ण 100 प्रश्नवीज स्पष्टीकरण आपण तुम्हाला देत असतो। त्याशिवाय आपली जी आहे ते एक दुसरी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे आपण, ती आहे फार्मसिस्ट म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पदासाठी स्पेशल सिरीज आहे। त्याचे पूर्ण स्पेशल व्हिडिओ तुम्हाला मिळत आहे मित्रांनो, वीज स्पष्टीकरण ते मिळत आहे। तर आजच्या भागात जे आपण काही पोस्ट निघालेले आहेत आरोग्य विभागातील, त्या पोस्टबद्दल जे आहे ते त्या वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत। याचसारखे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो मित्रांनो। जरी तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला सर्वात पहिले मिळत जातील मित्रांनो। बघा आजची ॲडव्हर्टाईजमेंट काय आहे। तर आजची ॲडव्हर्टाईजमेंट आपली दादरा नगर हवेली येथील ज्या आहे त्या वॅकन्सी निघालेल्या आहे। ॲडव्हर्टाईजमेंट बघा काय आहे। तर नॅशनल हेल्थ मिशन दादरा नगर हवेली इन्व्हाइट द ॲप्लिकेशन फॉर्म इलिजिबल कॅन्डिडेट फॉर बिलो द मेन्शन पोस्ट। तर द ॲप्लिकेशन शूड रीच द अंडर जाईन ऑन और बिफोर 16/3/2020, म्हणजे 16 मार्चपर्यंत जे आहे ते फॉर्म तुमचा त्या ठिकाणी पोहोचायला हवं आहे मित्रांनो। तर खाली जे आहे ते पोस्टचे नावं दिलेले आहेत, पोस्टबद्दल सर्व माहिती दिलेली आहे, ते आपण बघणार आहोत। बघा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला, पहिली पोस्ट आहे आपली स्टेट डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर। तर यासाठी जे आहे ते एज दिलेलं आहे, बघा वॅकन्सी एक आहे, एज डे आहे नॉट एक्सिस्टिंग 35 इयर्स, 35 वर्षापेक्षा जास्त नको अवलावं। तर त्या ठिकाणी तुम्हाला MBA इन हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन, यामध्ये तुम्हाला MBA हे अनिवार्य आहे। त्यासाठी जी आहे ती सॅलरी बघा, सॅलरी काय दिलेली आहे तर 57,292 पर मंथ। ही जी कशाची सॅलरी आहे मित्रांनो, ही स्टेट किंवा डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरसाठी जी आहे ती इतकी सॅलरी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। पुढे बघा, या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता मित्रांनो, कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला यामध्ये महत्त्वाच्या आहेत। तर पुढील पोस्ट जे आहे ते पुढील पोस्ट बघा काय आहे, तर अर्बन हेल्थ प्रोग्राम मॅनेजर म्हणजे NUHM, यासाठी जे आहे ते एक वॅकन्सी आहे। यासाठी पण 35 वर्ष एज जे आहे ते लिमिटेशन आहे मित्रांनो। बघा, MBA और PG डिग्री और PG डिप्लोमा इन हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन फ्रॉम अ रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन और युनिव्हर्सिटी, ॲटलीस्ट द 3 इयर्स एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे मित्रांनो। 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे। बघा, पर मंथ तुम्हाला सॅलरी मिळणार आहे 40,000 रुपये, मग 40,000 पर मंथ तुम्हाला सॅलरी जी आहे ती अर्बन हेल्थ प्रोग्राम मॅनेजर म्हणजे NUHMसाठी मिळणार आहे। पुढील पोस्ट काय आहे बघा, पुढील पोस्ट आहे मायक्रोबायोलॉजिस्ट IDSP। तर मायक्रोबायोलॉजिस्टसाठी पण एक वॅकन्सी आहे मित्रांनो, ज्यासाठी पण 35 वर्ष जे आहे ते वय आहे। त्यासाठी एज्युकेशन काय आहे बघा, तुमचं BSc और MSc इन मायक्रोबायोलॉजी विथ 2 इयर्स एक्सपिरियन्स इन द फील्डमधील 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला अनिवार्य आहे। त्यासाठी बघा सॅलरी आहे 40,000 पर मंथ। तर मायक्रोबायोलॉजिस्टसाठी पण तुम्हाला 40,000 रुपये सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे। पुढे बघा, पुढील आहे आपले फार्मसिस्ट म्हणजेच औषध निर्माण अधिकारी, यासाठी NUHMमध्ये वॅकन्सी आहे मित्रांनो, एक वॅकन्सी आहे। एज आहे तुमचं 27 वर्षापेक्षा जास्त एज नसायला हवं। येथे लागणार क्वालिफिकेशन बघा काय आहे तुम्हाला, 2 इयर्स डिप्लोमा कोर्स ऑफ फार्मसी ऑफ रेकॉग्नाइज फार्मसी कॉलेज अँड रजिस्टर इन रेकॉग्नाइज फार्मसी कौन्सिल। 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स तुम्हाला या ठिकाणी जे रेकॉग्नाइज फार्मसी किंवा फार्मसी कौन्सिलमध्ये आहे त्या ठिकाणी तुम्हाला 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स हा आवश्यक आहे। यासाठी तुम्हाला जी आहे सॅलरी मिळणार आहे 15,000 पर मंथ। तर 15,000 रुपये फार्मसीसाठी तुम्हाला वॅकन्सी मिळणार आहे मित्रांनो। पुढे बघा, पुढील पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणजे RNTCP। यासाठी पण एक वॅकन्सी आहे मित्रांनो, वय आहे 35 वर्षापेक्षा जास्त नको। MBA और PG डिप्लोमा इन मॅनेजमेंट और हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन फ्रॉम अ रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी, ॲटलीस्ट 1 इयर एक्सपिरियन्स यामध्ये रिक्वायर आहे मित्रांनो। आणि सॅलरी जी आहे ती सॅलरी तुम्हाला 25,000 पर मंथ इतकी सॅलरी तुम्हाला डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटरसाठी मिळणार आहे मित्रांनो।
दुसरं पुढील पद आहे प्रोग्राम असिस्टंट, तर प्रोग्राम असिस्टंटची पण एक वॅकन्सी आहे. यासाठी एज लिमिट आहे तुम्हाला 27 वर्ष. क्वालिफिकेशन काय आहे बघा, ग्रॅज्युएट फ्रॉम द रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी विथ बेसिक सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर. यासाठी तुम्हाला बघा पेमेंट किती आहे, तर 15,000 पर मंथ पेमेंट यासाठी तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, खाली जे आहे ते तुम्हाला यासाठी जी आहे ती बरीच माहिती दिलेली आहे. ह्या तिघं कोर्ससाठी जे आहे तुम्हाला प्रोग्राम असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट आणि अकाउंट कम DEO या सर्व पोस्टसाठी जे आहे ते तुम्हाला सेमच आहे. मित्रांनो, वय वर्ष पण 27 आहे. हे जे तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे, एज्युकेशन पण तिघांसाठी सेम असणार आहे. फक्त प्रोग्राम असिस्टंटसाठी सॅलरी 15,000 पर मंथ असणार आहे, मेडिकल रेकॉर्ड असिस्टंटसाठी 12,600 पर मंथ असणार आहे आणि अकाउंटंट कम DEOसाठी तुम्हाला 10,390 रुपये पर मंथ इतकी सॅलरी जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. बघा पुढे त्यांनी जे आहे ते काय सूचना दिलेली आहे या ठिकाणी. एलिजिबल अँड डिझरस कॅन्डिडेट्स मे फॉरवर्ड देअर ॲप्लिकेशन टू बी डिपार्टमेंट विथ वन सेट ऑफ अटेस्टेड फोटो कॉपी ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स इन द ऑफिस ऑफ द मिशन डायरेक्टर NHM पर्सनल डिपार्टमेंट सेक्रेटरीज सिल्वासा DNH. या पत्त्यावर जे आहे तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो पाठवायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काही नोट्स दिलेले आहे, जसं की कॅन्डिडेट्स होल्डिंग डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ DNH विल बी द गिवन प्रेफरन्स वगैरे, यासारख्या जे आहेत तुम्हाला सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून जे आहे ते सर्व सूचना वाचू शकता. मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID वगैरे पण तुम्हाला दिलेला आहे. तिथून पण तुम्ही काही माहिती लागल्यास तुम्हाला घेऊ शकता. याप्रमाणे जे आहे ते इथे हिंदीमध्ये पण त्यांनी दिलेलं आहे माहिती, गुजरातीमध्ये पण माहिती आहे मित्रांनो. आणि हा जो आहे तो तुम्हाला फॉर्म आहे, या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी तुमचा फोटो असणार आहे, नेम ऑफ द पोस्ट ॲप्लाय फॉर, कुठल्या पोस्टसाठी तुम्ही ॲप्लाय करत आहात, नेम ऑफ द कॅन्डिडेट, तुमचं नाव, फादर्स नाव, वडिलांचं नाव, ॲड्रेस ऑफ कम्युनिकेशन, तुमचा कम्युनिकेशनसाठी असणारा ॲड्रेस, या सर्व बाबी ज्या आहेत, तुमचं एज, वय, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, या सर्व जे आहे तो हा फॉर्मची तुम्ही झेरॉक्स काढून जे आहे ते झेरॉक्स काढून हा फॉर्म तुम्ही पाठवू शकता. मित्रांनो, याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मित्रांनो. आणि दुसरी एक गोष्ट की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ते आपलं जे चॅनल आहे टेलिग्रामला, टेलिग्राम चॅनलची लिंक पण मिळणार आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनलला आपलं जॉईन होऊ शकता. मित्रांनो, जे अशाच पोस्ट असेल किंवा कुठल्याही आरोग्य विभागासंदर्भात व्हिडिओज असतील, हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी रेग्युलरली मिळत जातील आणि त्याचे PDF पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर ही जी PDF आहे मित्रांनो, ही PDF मी तुम्हाला त्या ठिकाणी आरोग्य विभागाचं जे आपलं आरोग्य विभाग ऑल अपडेट्समध्ये जे आहे ते म्हणजे टेलिग्राम चॅनलला तिथे तुम्हाला टाकून देईल, त्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म घेऊ शकता. मित्रांनो, तर याप्रमाणे तुम्हाला जे तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुम्ही फॉर्म तिथे पाठवू शकता. मित्रांनो, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, शेअर करून तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, कमेंट्स करायला विसरू नका. आणि या पोस्टसाठी जे आहे ते, या पोस्टसाठी शेवटची तारीख जी आहे ती शेवटची तारीख काय आहे, तर या पोस्टसाठी शेवटची तारीख आहे आपली बघा 16/3/2020. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.